तुळसा भवानीची शपथ घेऊन सांगतो की अमित शहा खोटं बोलले असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेना भाजप वाटून घेणार असं वचन बाळासाहेबांच्या खोली शहांनी दिलेलं होतं असं उद्धव ठाकरेंनी धाराशिवमधल्या सभेत सांगितलं. लातूरमध्ये उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मणिपूर पेटलं तेव्हा तिकडे अमित शहांनी शेपूट घातलं आणि महाराष्ट्रात फणा उगारतात अशी टीका उद्धव ठाकरेंनी लातूरमधल्या सभेत केली. मोदी हे नाम होतं तेव्हाही धाराशिव शिवसेनेचंच होतं असं उद्धव ठाकरेंनी लातूरमधल्या औसातल्या सभेत म्हटलं. संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणजे चोरांचा सरदार असून त्यांना आता जेलमध्ये टाकायचं आहे असं राऊत लातूरमधल्या औसाच्या सभेत म्हणाले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज यांचं नाव जवळपास निश्चित झालंय आणि दुसरीकडे विद्यमान शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्याऐवजी भाजपकडून भाजप नेते समरजितसिंग घाटगे यांना निवडणुकीमध्ये उतरवण्याची चर्चा आहे. मात्र समरजितसिंग घाटगे लोकसभा लढायला इच्छुक नसल्याची खात्रीशीर माहिती कळते. पुण्यामधले भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. पुणे लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार ठरत नाहीये. पुणे भाजपकडून उमेदवारीच्या शर्यतीत सर्वात पुढे असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात महापालिकेत अज्ञातांनी बॅनरबाजी केली. यातून पुणे भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. भाजपच्या बीड लोकसभा उमेदवारीचा गुढ कायम आहे. त्यामध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही भर टाकली. खासदार प्रीतम मुंडे डॉक्टर भागवत कराड आणि आपलीही उमेदवारी नक्की नसल्याचं दानवे म्हणाले. भाजपमध्ये पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो अंतिम असतो असं सांगत त्यांनी उमेदवारीबाबतचं रहस्य कायम ठेवलंय. पक्षानं सांगितलं तर निवडणूक लढवेन असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. पक्ष जो आदेश देईल तो आपल्याला मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं. जागा वाटपाबाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्या केवळ अफवा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं. आतापर्यंत याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणताही अंतिम चर्चा झालेली नाहीये आणि येत्या 2 दिवसांमध्ये पक्षनिहाय जागा वाटप निश्चित होईल आणि त्यानंतर उमेदवार यादी जाहीर केली जाईल असंही ते म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. ते आज सकाळी 9 वाजता काळाराम मंदिरात आरती करणार आहेत. त्यानंतर दिवसभर पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी होतील. उद्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाची बैठक आणि वर्धापन दिन मेळावा होणार आहे. आगामी लोकसभेचं रणशिंग राज नाशिकमधून फुंकणार का याकडे लक्ष लागले. काँग्रेसचे नेते राहुल गांधींची 17 मार्चला मुंबईमध्ये सभा होणार आहे. भारत जोडो न्याययात्रा 12 मार्चला महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर 17 मार्चला शिवाजी पार्कवर सभा घेत या यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेसाठी परवानगी मिळालेली आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेमध्ये शरद पवार सहभागी होणार आहेत. नाशिकमधल्या चांदवड इथं होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेला शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना इशारा दिलाय. तो आमदार कुणामुळे झालाय, आपल्या वाटेला गेलास तर सोडत नाही, आपल्याला शरद पवार म्हणतात असा इशारा पवारांनी दिलाय. लोणावळ्यामध्ये कार्यक्रमात येणाऱ्यांना शेळकेंकडून धमकावण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांनी केलेला होता. त्याला पवारांनी हे उत्तर दिलं. तर या इशाऱ्याबाबत अजित पवारांना विचारलं असता सुनील शेळकेंकडून वस्तुस्थिती माहिती करून घेऊन नंतर प्रतिक्रिया देतो असं ते म्हणाले. शरद पवारांनी अशा शब्दांमध्ये आमदाराला धमक्या देणं हे चुकीचं असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या अशा वक्तव्यामुळे पवारांचा स्तर खाली गेल्याचं दिसून येतं असंही फडणवीस म्हणाले. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना अहंकार चढला आहे. त्यांच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या येत असल्याची तक्रार आहे असं आमदार रोहित पवार यांनी पुण्यात म्हटलंय. तर बारामतीमध्ये मलिदा गँग असून अजित पवारांचं त्यांना पाठबळ असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर कोल्हापूरमध्ये टीका केली. मोठ्या ताईंचं मनस्वास्थ्य बिघडलं असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून दिसतं असं त्या म्हणाल्या. तर अजित पवारांचं प्रचंड काम असून केलेली विकास कामं आणि दांडगा जनसंपर्क यामुळे सुनेत्रा पवारच निवडून येतील असंही त्या म्हणाल्या. भाजपनं पक्षात प्रवेश करण्यासाठी एकदा नव्हे दोनदा ऑफर दिली असा दावा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमींनी केला. ते जळगावमध्ये बोलत होते. भाजपनं मुसलमानांना आपला परिवार मानावं, त्यांना निवडणुकीमध्ये तिकीटं द्यावीत, मंत्रिमंडळामध्ये घ्यावं आणि तसं झालं तर आपणही भाजपमध्ये जाऊ असं आझमींनी यावेळी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवलीतल्या वरवडे या मूळ गावातल्या काही मुस्लिम नागरिकांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी त्यांना ठाकरेगड अल्पसंख्याक सेलच्या वतीनं नियुक्तीपत्र देण्यात आले. चंद्रपूर आणि लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली मनापासून इच्छा नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी यवतमाळमध्ये सांगितलं. याबाबत पक्षाकडे आपण स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचं ते म्हणाले. मात्र पक्ष काय निर्णय घेतो यावर सर्व अवलंबून आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना मिश्किल टोला लगावला. महाजन यांचं नेमकं काय होईल सांगता येत नाही. ते आमदार होतील की खासदार माहिती नाही असं पाटील म्हणाले. आता अमित शाह येऊन गेले, त्यांनी महाजनांना दिल्लीला येण्याची ऑफर दिली आहे. महाजन दिल्लीला गेले की आमचा मार्ग मोकळा असं गुलाबराव पाटील गमतीत म्हणाले. शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार यात काही शंका नाही, त्यामुळे कामाला लागण्याची सूचना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी कार्यकर्त्यांना केली. याबाबत आपल्याला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असं ते म्हणाले. अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यामध्ये शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा झाला, त्यात ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये असले पाहिजेत असं तिन्ही पक्षांचं मत असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. मविया जागा वाटपाची बोलणी सकारात्मक आणि अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. महायुतीच्या आधी महाविकास आघाडीची यादी येईल असं ते नागपूरमध्ये बोलले. महायुतीमध्ये जागा वाटपावरून गडबड सुरू आहे. मात्र महाविकास आघाडीत गडबड नसल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये केला. मवियाकडून योग्य वेळी यादी जाहीर केली जाईल असं त्यांनी सांगितलं. तर सरकारला सत्तेची मस्ती आली आहे, जनतेचे प्रश्न वाऱ्यावर असल्याची टीका त्यांनी केली. महायुतीतल्या जागा वाटपाबाबत अजूनपर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र प्राथमिक चर्चा उत्तम आणि समाधानकारक झाली असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये सांगितलं. अंतिम चर्चा 1 ते 2 दिवसात होऊन 11 ते 12 मार्चपर्यंत चित्र स्पष्ट होईल असंही ते म्हणाले. महायुतीतल्या नेत्यांनी आपल्या मर्यादेत राहूनच भाष्य केलं पाहिजे असा सल्ला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रामदास कदम आणि छगन भुजबळ यांना दिला. 12 लोकांच्या कोर कमिटीतील आपण एक आहोत आणि कोर कमिटी सदस्यांमध्ये अशा विषयांवरती चर्चा होते, त्यामुळे याची जाहीर चर्चा करू नये असं आवाहन मुनगंटीवार यांनी यवतमाळमध्ये केलं. आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी 8 एप्रिलला होती. कोर्टानं विधानसभा अध्यक्षांकडील मूळ रेकॉर्ड मागवले. 1 एप्रिलपर्यंत मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांनी आपलं उत्तर दाखल करावं असंही कोर्टानं सांगितलं. त्यानंतर या प्रकरणी पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार की हायकोर्टात हे ठरणार आहे. भाईंदरमधल्या काशीमिरा पोलीस ठाण्यावर भाजपनं प्रताप सरनाईकांविरोधात धडक मोर्चा काढला. माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 25 जास्त नगरसेवक यामध्ये सहभागी झाले. प्रताप सरनाईकांच्या दबावातून नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हिंगोलीतील महाविकास आघाडीची बैठक झाली. यामध्ये मविया तसंच इंडिया आघाडीतली पदाधिकारी हजर होते. कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला लोकसभेचं तिकीट मिळालं तरी मवियाच्या उमेदवारालाच निवडून आणायचा निर्णय यामध्ये घेतला गेला. 2019 निवडणुकीमध्ये दिलेली मतं आणि मोजलेली मतं यामध्ये फरक आला होता असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले. आम्ही ईव्हीएम बदला असं म्हणत नाही, मात्र फरक येता कामा नये असं आंबेडकरांचं म्हणणं.
लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवारांमुळे ईव्हीएमवर संक्रांत येण्याची शक्यता आहे. ईव्हीएमवर सर्वाधिक 384 उमेदवारांची निवडणूक घेणं शक्य आहे. त्यापेक्षा जास्त उमेदवार असल्यास ईव्हीएमवर निवडणुका कशा घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन करायचं पत्र धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन उंबासे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. पंढरपूर तालुक्यातल्या भोसे गावामध्ये शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांच्या कार्यक्रमाचे बॅनर्स मराठा आंदोलकांनी जाळले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांचा वाढता विरोध या ठिकाणी पाहायला मिळाला. मराठा आरक्षण आंदोलनाची धग अजूनही संपलेली नाहीये, मात्र याचे दुष्परिणाम मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आटीच्या विद्यार्थ्यांना शाळेमधून काढण्याचा निर्णय पुण्यामधल्या सिटी इंटरनॅशनल स्कूलनं घेतला. या विद्यार्थ्यांना 8वीच्या मार्कशीटसह शाळा सोडल्याचा दाखला देण्यात येईल असं पत्र शाळेनं पालकांना दिलं. फी भरायची तयारी असूनही शाळा सहकार्य करत नसल्याचा दावा या पालकांनी केला. यावर प्राथमिक शिक्षण संचालकांनी शाळेला लेखी समज दिली. यवतमाळच्या चिखलीमध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये खुलेआम कॉपी पुरवली गेली. काल इंग्रजीच्या पेपरला वसंतराव नाईक विद्यालयामध्ये परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवायला तरुणांनी अक्षरशः झुंबड केली. गंभीर बाब म्हणजे पोलीस आणि शिक्षकांसमोरच खुलेआम हे सगळं सुरू होतं आणि परीक्षेतला कॉपी रोखणारं भरारी पथक कुठे आहे हा प्रश्न आता पडला आहे. मुंबईतल्या मिठी नदी प्रकल्पग्रस्तांच्या घरकुल योजनेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला. कुर्ल्यातल्या विमानतळ बाधितांचं पुनर्वसन HDIL इथं होत आहे आणि नुकताच चावी वाटपाचा कार्यक्रमही झाला, मात्र यामध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचं सांगत विजय वडेट्टीवार आणि नसीम खान यांनी स्थानिकांबरोबर संवाद साधला. कल्याणमधल्या दूषित पाणी पुरवठा, अधिकृत नळ जोडणी, उद्यानांची दुरवस्था अशा विविध नागरी प्रश्नांसाठी मनसेनं मोर्चा काढला. यावेळी महापालिका आयुक्तांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. येत्या 15 दिवसांमध्ये मागण्या मान्य झाल्या नाहीत तर प्रशासनाला सुतासारखं सरळ करू असा इशारा मनसेनं यावेळी दिला. वाशिम शहरामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष मनीष डांगेंच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन झालं. शहरातल्या आनंद बौद्ध विहार सौंदर्यीकरणाचं लेखी आश्वासन नगर परिषदेनं दिलं होतं, मात्र अजूनही ते काम झालेलं नाही. 2 दिवसांमध्ये बौद्ध विहाराचं काम सुरू झालेलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेनं नगर परिषद प्रशासनाला दिला.